आता कुणाचे तरी खाते काढल्याशिवाय अजितदादांच्या गटाला खाते भेटणारच नाही. प्रत्येक मंत्री किंवा तो गट जो आहे हा थोडासा पुढे मागे करतो, नाराज आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. बैठका मोठ्या प्रमाणात होत आहेत, खाते वाटप मात्र अद्याप होत नाही, काही अडचणी आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. असं आहे की अगोदर जे आहेत शिंदेगड तिथे गेलेला आहे, त्याच्यामध्ये जे आहे ह्या तुमच्या खात्याची वाटणी झालेली आहे, वेगवेगळ्या मंत्र्याकडे ते खाती आहेत. आता त्याच्यानंतर हा तिसरा गड जो आहे अजितदादाच्या नेतृत्वाखाली जातो आहे. आता कुणाचे तरी खाते काढल्याशिवाय अजितदादांच्या गटाला खाते भेटणारच नाही. आणि प्रत्येकजण खाते काढताना जो आहे प्रत्येक मंत्री किंवा तो गट जो आहे हा थोडासा पुढे मागे करतो, नाराजही असतो, तर त्यांची समजूत काढून जे आहे करावं लागतं, त्याच्यामुळे वेळ जातो. साहेब, या युतीमध्ये आपण टॉप 5 नेत्यांमध्ये अर्थ खाता मिळत नाही, एक अशा पद्धतीचं बातमी आहे ना फक्त. खात्रीशीर माहिती असेल तर सांग बातमी काय. सर, या नव्या युतीमध्ये आपण टॉप 5 नेत्यांमध्ये गिनले जात आहे, मग आपल्याकडे एक ताकदीचं खातं यावं अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांची मागणी आहे, आपण काही मागणी केली का? म्हणजे काहीही मागणी नाही, सगळी ताकदीची खाती जी आहे माझी 91 घेऊन झालेली आहे. 91 महसूल खातं, त्याच्यानंतर हाऊसिंग जे आहे गृहनिर्माण, त्याच्यानंतर तुमचं पर्यटन, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद, होम मिनिस्टर, गृहखातं, नंतर PWD अशीच खाती घेऊन झालेली आहे. आता काय जे काही सगळे मिळून जे ठरवतील त्याप्रमाणे होऊ शकते. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.